विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील घटकामध्ये टेलेक्स सेवा, मोबाईल, भारत संचार निगम लिमिटेड याविषयी आपण माहिती बघितली. आता आपण बघणार आहोत ऑइल अँड नॅशनल गॅस कमिशन, त्याला आपण ONGC असं पण म्हणतो. खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेणं, त्याचं उत्पादन वाढवणं यासाठी 1956 खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल अँड नॅशनल गॅस कमिशन ONGC स्थापना करण्यात आली. आसाम राज्यातील दिग्बोईनंतर गुजरातमधील अंकलेश्वर परिसरामध्ये खनिज तेलाचे साठे सापडले. पुढे गुजरातमधील खंबाळ्याच्या आखातात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले. खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोगाने 1974 सागर सम्राट या ड्रीप शिपद्वारे, त्याला आपण सागरी छिद्रण यंत्र असं पण म्हणतो, म्हणजेच बॉम्बे हाय या परिसरामध्ये रशियन संशोधकांच्या मदतीने तेलविहीर खोदण्यास प्रारंभ केला. आणि या ठिकाणी 1975 खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळण्यास सुरुवात झाली. पुढे या भागामध्ये 8500 जास्त तेलविहिरी या ठिकाणी खणण्यात आल्या. भारतातील खनिज तेलाच्या एकूण उत्पादनामध्ये या क्षेत्राचा 38% वाटा या ठिकाणी पोहोचला. तर देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14% गरज या क्षेत्रामुळे पूर्ण झाली. ही झाली आपल्या भारतातील खूप मोठे तंत्रज्ञान या ठिकाणी या माध्यमातून विकसित करण्यात आले. आता आपण बघूया रेल्वे व तंत्रज्ञान. यामध्ये आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये रेल्वेमुळे आपल्या भारताच्या विकासाला फार मोठा या ठिकाणी संधी उपलब्ध झाली. आपल्या भारताचा जो विकास झाला या विकासामध्ये रेल्वेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. रेल्वे प्रवासामध्ये आरक्षण करता येणं, आरक्षण व्यवस्थित कार्यक्षमता, अचूकता आणि सुसूचता यावी यासाठी 1984 दिल्लीमध्ये सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था ही सुरू करण्यात आली. याच वर्षी कोलकातामध्ये मेट्रो ही सुविधा देण्यात आली. आता नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अशा अनेक ठिकाणी ही मेट्रो सुविधा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच आपल्या कोकण भागामध्ये कोकण रेल्वे ही सुरू करण्यात आली. हे रेल्वेच्या विकासात खूप मोठं उदाहरण म्हणजे कोकण रेल्वे. 1998 कोकण रेल्वे ही सुरू झाली. सुमारे 760 लांबीचा हा पट्टा आहे. गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यांमध्ये पसरलेला हा कोकण रेल्वे मार्गाचा या भागामध्ये 12 बोगदे आहेत. तसेच या मार्गावर कारबुडे या ठिकाणी 6.5 लांबीचा सर्वात मोठा बोगदा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. त्यापैकी 179 मोठे आणि 1819 छोटे पूल या मार्गावर आहेत. त्यापैकी पुणारजवळील शरवती नदीवर 2,065.8 लांबीचा पूल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील 64 उंचीचा पूल सर्वात उंच पूल या ठिकाणी आहे. दरडी जर कोसळल्या तर सेन्सरद्वारे लगेच माहिती मिळते. ही झाली आपल्या रेल्वेच्या तंत्रज्ञानामधली प्रगती. अशा प्रकारे आपल्या या भारतामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सतत अशी प्रगती ही होत गेली आणि नवनवीन संशोधनं ही होत गेली. भारत हा 21व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश आज गणला जात आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आपण विकसित करत आहोत. याच्यामध्ये प्रगती ही आज होतच आहे. धन्यवाद.